आड़े आठ वाज रहे इच्छा वर के अत्तर की तर अन्ना तू के साले फुल तरे तू के सामने नड़े ಕುರಾಣ ಕುರಾಣ
मस्त की होते मारा कर खुलूप करूं जिले से किल्ली तेजा दौड़ाए होती मैं क्या कातर 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 ते जा बागे से झाड़ कापाच ना ना कापाय कापाय से दुकान लगली कैसा ना हे तुझे पोली तोड़े ना कहाँ है रे हे कर बांसर खा चल नहीं हे मऊ मऊ किलो हो जाने कसले मऊ रहे मऊ ऐका हुकी करूँ का मऊ मऊ हुकी कसले कर गेला हुकी करना भात करूँ का भात मऊ ते गेला मारे ला हुकी करना मऊ हट करना आ एक बोलाओ तो एक तो उठाए कर इच्छे प्रमाण रहा इथे जगणे अशक्य झाले की ग तू अचाज नी म्हणतो मी इल्ला ना येन बरुदिल्ला ना बरुदिल्ला काय तू काय म्हणतेस ते कबूल आहे ग भाई तू परत ये मी काय म्हणते ते ऐकून काय होते हो ते काय म्हणता तर ते ऐका ते कोण हुडगे अंते नु इल्ला तिचं सासर सासर अग ते पैसा मागील ते दागिने मागील मान मागील आपण ना कुठे दहा मुली असत सगळं तिचंच असत की ते काय म्हणतात ते सगळं कबूल करा हवद हवद पण तू एकदा परत ये आई मी काय येत नाही बघा तुम्ही तिकडे ये दोघं मिळून रत्नागिरीला जायचं लग्न ठरवायचं मग धारवाड बरं भाई आज तयार करतो पण तिचा पत्ता गिप्ता काही सांगशील का नाही पत्ता काय ग तुझ्या सासरचा राव साहेब अण्णा साहेब गोखले राव साहेब अण्णा साहेब गोखले राव साहेब अण्णा साहेब गोखले रिटायर्ड मामलेदार Thank you.
आम्हाला पसंत आहे हो मुलगी, आम्हाला पण पसंत असते दादा नवरं मुलगा. मग आता शिव कार्याला उशीर का? बसल्या बैठकीत याद्या करून टाकू. गणेश भट आता घ्या कागद, बोला काय लिहायचं रावसाहेब, तिथं ध्यान करत. हो हो लिहा, श्री गणेशाय नमः. यादी कोणत्या भाषेत करायचं ते ठरवा. मराठी मुकुंदराजी मराठी, ज्ञानेश्वरांची मराठी, एकनाथ तुकारामांची मराठी, हरिभाऊ आत्यांची मराठी, किर्लोस्कर देवरांची मराठी, टिळकांची मराठी, आमची मराठी. सोडावं, तुमच्या कानडी भाषेत सुद्धा मोठ मोठ साहित्यिक होऊन गेलं, महाकवी होऊन गेलं. कोणत्या भाषेत करायच्या याद्या? काय कन्नड, कन्नड भाषेमध्ये. कानडीचा एक शब्द सुद्धा येऊ देणार नाहीये. आता या बाबतीत कुणाचंच काय, यांचं सुद्धा मी ऐकणार नाही. कानडी सुन चालते तुम्हाला. हो पण भाषा जाणार नाही हो. ज्या भाषेमध्ये दुधाला हार म्हणतात आणि दह्याला मजदूर म्हणतात ती भाषा. आणि तुमचं मराठी तरी काय होते? सुरा काय ते भाषा तुमचं? लढाई श्रीलिंगी आणि युद्ध नभशकलिंगी, हे काय भाषा? भाषा हे काय? खबरदार, गरम घरायला सुद्धा स्वतःच्या भाषेत शब्द नाही. केवळ तुमच्याकडं उर्दूचे खुबरे घेऊन धावतात. खबर दुसऱ्याच आणि दार हे दुसऱ्याच. मी काय म्हणतो ते दोन्ही पक्षांना ऐकाव. सांगा, लग्न हा पवित्र करार आहे. याद्या आपण इंग्लिश मध्ये करू, म्हणजे भाषिक भांडण आपोआप मिळतील. आय डोंट माइंड, यांना विचारा ना. वेल वेल, आय नो ऑब्जेक्शन. आय पास बाय बीए विथ इंग्लिश. भरते इंग्रजीत लग्नाच्या याद्या, म्हणजे श्री गणेश प्रसन्नच्या ऐवजी श्री एलिफंट गॉड ब्लेसेस ड्युटी काय? काय हरकत आहे? इंजिनियर नाही का पण ग्रेट गरीब म्हणत. मग द्या श्री गणेश प्रसन्न द्या आणि याद्या चक्क मराठीत करा. मराठी कानडी शब्द नको. नको कसा? आपल्या वडिलांचं नाव कानडीचं आहे ना. अण्णा साहेब, कानडीचं नाव सुद्धा घेत नाही. वडिलांचं नाव वानडी. हौदू हौदू अण्णा साहेब, अण्णा यंद्र रुद्र. हे बघा, मी सांगते तसं करा. मराठी दोन्ही पक्षांना कळताय ना, मग इंग्रजी नको आणि फ्रेंच नको. मराठी घ्या, शुद्ध मराठी. नाही कळलं वधू पक्षाला तर आम्ही समजावून सांगू. धारवाडचे रहिवासी श्रीमान. अहो काय श्रीमान जीवन, मी एक आपलं गरीब माणूस असतो बघा. संकोटले और ये नंतर खेळते ना मामा, खेळते. आपण काय म्हणत होता ते बोला बाई साहेब. हा, धारवाडचे रहिवासी श्रीमान व्यंकटेश शेषो धारवाडकर यांची कन्या चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी श्यामला आणि रत्नागिरीचे रावसाहेब. सांगा अजून लास्टचा चौथवरे नव याला. मी सांगतो, चिंतावण अण्णासाहेब गोखले रिटायर मामलेदार यांचे कनिष्ठ चिरंजीव प्राध्यापक गोविंद यांचा विवाह मिती ते मी लिहितो. माग शुद्ध नवमी लग्न पुण्यात झाले पाहिजे. दिलेला धारवाड मध्येच लग्न लेखीच घरी व्हावं अशीच पद्धत असते. नाही लग्न पुण्यात झाले की सगळ्या वर्तमानपत्रात येते, साऱ्या महाराष्ट्रात करते, भुवन महाराष्ट्रात करते. हे महाराष्ट्र भुवन महाराष्ट्र बस. ठीक असत, पुण्यात व्हायचं लग्न. सध्या कार्या कॉपी कोका कोला मांडव वाजंत्री हातुरे गजरे हळदी कुंकू नारळ दिवाबत्ती आराग हा सारा खर्च वधूपक्षाने करायचा आहे. इतकं कशाला? लिहा, दोन्ही अंगचा सर्व खर्च वधूपक्षानं करायचा आहे. हो, वधूपक्षाची मंडळी केवळ अक्षता दाखवण्यात येतील. हो काय आपण म्हणाल तसं बघा. आता आमचे मानकरी आमच्या मुलींचे यजमान आणि त्यांची मुली बाय त्यांना महाबस्त्रे आणि रुपयाची पात्रे, थोरल्या मुलीची मुलं झाली त्यांचा रुळा सन्मान तसाच झाला पाहिजे. आता आमच्या साऱ्या पाहुण्यांचा प्रवास करतो प्रथम वर्गाचा येण्या जाण्याचा वधू पक्षाने करायच पाहिजे. कबूल कबूल यांना म्हणू द्या. फुवांदी कबूल कबूल. लग्न परंपरागत पद्धतीने होईल. सीमांत पूजन वाङ्निश्य वधूपर्क मंगलाष्टके सप्तपदी कन्यादान
लाजा हो आणि मांडव परत नाही वगैरे वगैरे कबूल 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 वरदक्षिणा आहे दुखवत भोजनावळी वरात सारे गाई ऐकून तर घ्या ओरडता कशाला आहे अहो मी काय नेऊ ते कुणीतरी एकजण सांगा ते वरदक्षिणेचं रक्कम एकदा खेळत तर बरं होतं बघा वरदक्षिणा वरदक्षिणा काहीही दिली जाऊ नये असं लिहायचं वरदक्षिणा नको कायदा नाही बंदी आहे हो पुन्हा अमोल कोण लिहायचा नाही कन्यादान सालमकृत करायचंय आणि वरदक्षिणा काहीतरी समजून घ्यायची पण ते किती ते एकदा समजू दे घ्यावं अहो ते ठरवा हो आपापसात आमचे काम झाले यावर स्वास्थ्यिक रामडी झालं काय बोलवा हा मुलीला श्यामक्का ये गा का नमस्कार करायला सौभाग्यवती भाऊ